अर्ध्याशी परिचय भाग एक लर्निंग इक्वल हॉल्स पार्ट वन आज आपण शिकूया की अर्धे काय असते आणि वस्तूंचे दोन समान भाग कसे करतात मी आज सॅन्डविच आणले आहे आज तू काय आणलेस आयुष्यमान आज मी पराठा आणला आहे चला सगळे मिळून खाऊया ठीक आहे हे घेतो माझा पराठा अरे पूर्ण पराठा मला दिलास तर तू काय खाणार एकत्र एक खायचे म्हणजे अर्धे अर्धे करून घेऊ तू अर्धा पराठा मला दे आणि मी अर्धे सँडविच तुला देते अर्धा म्हणजे कुठल्याही वस्तूंचे बरोबर समान भाग करणे हो ना हो बघ जसे माझ्याकडे चार सँडविच आहेत चार सँडविचचे बरोबर दोन समान भाग केले तर एका भागामध्ये दोन सँडविच येतील एक भाग मी माझ्याकडे ठेवते आणि एक भाग मी तुला देते आता बघ माझ्याकडे दोन सँडविच आहेत आणि तुझ्याकडे पण दोन सँडविच आहेत हो आता तुझ्याकडचे अर्धे सँडविच माझ्याकडे आहेत पण तुझ्या सँडविचला मोजून अर्धे करता येतात माझ्याकडे तर एकच पराठा आहे ह्याचे अर्धे कसे करायचे हे पण सोपे आहे ह्याला मधून मधून कापून घ्या आता बघ एका एक पराठ्याचे दोन बरोबर समान भाग 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 झाले एक एक तू खा आणि मी खाते याचा अर्थ वस्तूंना मोजून किंवा कापून अर्धे करू शकतो हो माझ्या आईने आज मला प्यायला बाटली मध्ये ताक दिले आहे ह्याला अर्धे कसे करायचे ते मला माहीत नाही जेवण झाल्यावर बाईंना विचारूया ठीक आहे चालेल नमस्कार बाई नमस्कार वंदना आणि आयुष्मान बोला काय विचारायचे आहे बाई वस्तूंचा अर्धा भाग कसा करायचा हे आपल्याला शिकायचे आहे वेगवेगळ्या वस्तू अर्ध्या करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असतात आपल्याला कुठल्या वस्तू अर्ध्या करायच्या आहेत ते सांगा या बाटलीमध्ये ताक आहे आम्हाला अर्धे अर्धे वाटायचे आहे अच्छा हे ताक एक आहे लिटर आणि मोजले जाते बघा ह्या बाटलीवर लिहिलेले पण असेल की ह्या बाटलीत किती मिलीलीटर ताक आहे मला तर नाही दिसत आहे मला दाखवा बघा इथे लिहिले आहे ह्या बाटलीमध्ये तीनशे मिलीलीटर ताक आहे मिली लिहिण्याशी एम चा उपयोग करतात तीनशे एम चे अर्धे होईल एकशे पन्नास एम एल याचाच अर्थ ताकाला बरोबर दोन हिश्यामध्ये वाटले तर आपल्या दोघांच्या हिश्शामध्ये येईल एकशे पन्नास एम एल एकशे पन्नास एम एल एकदम बरोबर सांगितलेस सा आयुष्यमान पण आपण एकशे पन्नास कसे मोजायचे द्रव पदार्थ मोजण्यासाठी वेगवेगळ्या मापाची भांडी बनवली जातात पण आपल्याकडे ती भांडी नाहीत मग टाक कसे मोजणार बघा माझ्याकडे हे दोन कप आहेत सामान्य आकाराचा कप अंदाजे एकशे पन्नास एम एल असतो आपण ताकाला या दोन्ही कपात घालून बघा ठीक आहे दोन्ही कप पूर्ण भरले आहेत ह्याचा अर्थ ताकाला दोन बरोबर समान भागात वाटले आहे आता आपण सगळ्या प्रकारच्या वस्तूंना कसे अर्धे करायचे हे शिकलो आहोत नाही अजून तुम्ही सगळ्या प्रकारच्या वस्तू कशा अर्ध्या करायच्या हे नाही शिकला आहात कुठल्या वस्तू आम्ही अर्ध्या करू शकणार नाही मी उद्या त्या वस्तूंना घेऊन येईन ज्यांना तुम्ही अजून अर्ध्या करणे शिकला नाही आहात तेव्हा मी तुम्हाला त्याविषयी सांगीन आता तुम्ही तुमच्या वर्गामध्ये जा तुमच्या वर्गाची वेळ होत आलीये ठीक आहे मॅडम आता आम्ही उद्या येतो आज आपण शिकलो की कुठल्याही वस्तूंना अर्धे करणे म्हणजे त्याचे बरोबर दोन समान भाग करणे काही वस्तूंना मोजून अर्धे करू शकतात जसे वंदनाकडे चार सँडविच होते तेव्हा त्यांनी ती मोजून अर्धे अर्धे केली काही वस्तूंना या आधारावर अर्धे करतात की कि त्यांनी किती जागा व्यापली आहे जसे पराठा आणि द्रवपदार्थ लिटरने मोजून अर्धे करतात